मित्र या नात्याची प्रत्येकाच्या मनात एक खास जागा असते, जशी माझ्या मनात तुझ्यासाठी आहे. मला माहित नाही माझं आणि सलीलचं लग्न होईल न होईल, पण त्यामुळे ती जागा कधीही रिप्लेस होऊ शकत नाही. माझ्या आयुष्यात होणारा हा खूप महत्वाचा बदल सगळ्यांनाच खूप चांगला वाटतोय, पण तो खरंच माझ्यासाठी चांगला आहे की नाही हे मला नाही ठरवता येते. ते सांगणारा तो आरसा तू आहेस विक्रांत. सॉरी, मी म्हटलं सॉरी. कशाबद्दल? आज हॉस्पिटलला येऊ शकले नाही ना, आणि फोनही करू शकले नाही. म्हणजे मी एकदा केला होता फोन, पण आय थिंक तू सर्जरीमध्ये बिझी होतास. नंतर काही ना काही घडत गेलं आणि मग मला फोनच करता नाही आला, म्हणून सॉरी. इट्स ओके, सुरुवातीला होईल जरा त्रास, नंतर होईल सवय. मला सारिका म्हणाली तू एकटा होतास ना. आज आत्या पण आल्या नव्हत्या. खूप प्रेशर आलं असेल ना. खूप चिडचिड झाली ना माझ्यामुळे. मनसी मी का चिडेन? तू वागलीस का चिडण्यासारखं? नाही ना. मग अजूनही चिडलायस? मी चिडलो वगैरे काही नाही, थँक गॉड. ऐक ना, आज सलीलची आई आली होती मला बघायला. त्यांच्याशी गप्पा मारण्यात आणि बोलण्यात इतका वेळ गेला की बघ मानसी, मला वाटतं की तुला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तू फोन कर, तुला जमेल तेव्हा तू ये, माझं काहीच म्हणणार नाही. आणि हे बघ, मी आता फोन ठेवतो, मला लवकर निघायचं सकाळी. ओके, थकलोय मी दिवसभर हॉस्पिटलमध्ये. बाय. फरशिंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटर वर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा, हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठण. अभिनंदन. काय गो, हा काय झालं? काय झालं? काय आले? मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं, खूप झालं. आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं, ते असं. अहो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई, मी येते. हो काकू, मी येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा पार?
बघूया